नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या मॅथ्स गुरु या सामावल्या चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण मानसशास्त्र हे मानसशास्त्र पहा मानसशास्त्रावर आपले प्रश्न सी टी टीमध्ये विचारतात त्यानंतर टी टी सेट नेट अशा विविध परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात पहा पूर्व बाल्यावस्थेची वैशिष्ट्य आपण पाहणावं त्यामध्ये पा पाच शारीरिक बाल्यावस्था अतिशय तीव्र गतीने जन्माच्या वेळी वजन दोन पॉईंट पंच्याहत्तर ते तीन पॉईंट पंच्याहत्तर किलो तर उंची चाळीस ते शेहेचाळीस सेंटीमीटर असते त्यानंतर एका वर्षापर्यंत वजन दुपटीने तर उंची पंधरा सेंटीमीटर वाढते इशारे कारक बदल होतात का विविध हालचाली व कौशल्य ही विकासावर अवलंबून असतात उदाहरणार्थ पसणे रांगणे धावणे वस्तू हातात धरणे इत्यादी कारक कौशल्ये आहेत कौशल्य ही शरीरातील अस्थी व स्नायूंच्या पक्वतेवर अवलंबून असतात वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत विविध क्रिया सफाईदारपणे करता येणे उदाहरणार्थ पेन्सिल कात्री पकडणे सीडीवर चढणे स्नायुरता प्राप्त होतो त्यानंतर चेंडू फेकणे पकडणे त्यानंतर प मानसिक वैशिष्ट्य काय आहे तर वयाच्या सहाव्या महिन्यापर्यंत आईचा आवाज व स्पर्श कळतो सभोवतालची माणसे व प्राणी इत्यादीबद्दल कुतूहल वाटते तिसऱ्या वर्षापासून कल्पनाशक्तीचा काय होतं विकास होतो स्मरणशक्ती अतिशय तीव्र असते बा लहान मुलांची स्मरणशक्ती काय असते अतिशय तीव्र असते आणि तो विविध शब्दांचा वाक्यात दैनंदिन जीवनात वापर करतो त्यानंतर आहे सामाजिक सामाजिक म्हणजे काय आहे पहिल्या वर्षी कुटुंबापुरताच मा मर्यादित विकास होतो हळूहळू विविध कृतीतून सामाजिक विकासास सुरुवात होते दुसऱ्या वर्षापर्यंत मूल आत्मकेंद्री होते उदाहरणार्थ स्वतः स्वतःची खेळणी खेळते चौथ्या पाचव्या वर्षी मुलं एकत्र खेळतात मुलांमध्ये परस्पर सहकार्याची भावना निर्माण होते हे काय तर सामाजिक वैशिष्ट्य त्यानंतर आपण भावनिक पो अनुभव विश्व मर्यादित असते एका वर्षाच्या मुलाचा विकास शारीरिक गरजांशी निगडीत असतो त्यानंतर बा विविध भावना चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतात उदाहरणार्थ राग हर्ष प्रेम भावनिक विकासात सहा महिन्याचे मूल व पाच वर्षाचे मूल यामध्ये बरेच तफवत असते मूल पाचव्या वर्षी कृतीतून भावनाविष्कार करते उदाहरणार्थ काय तर उड्या मारणे नाचणे ही काय तर पूर्वबाल्यवशिष्टी वैशिष्ट्ये आहेत आपल्याला यावर टी टी आणि सी टी टीमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रश्न विचारले जातात त्यामुळे चॅनलसोबत राहा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच